महागाई, बेरोजगारी आणि इतर प्रश्नांवर काँग्रेसचं आज देशव्यापी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रातील भाजप आणि राज्यातील ईडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्रातील मोदीचे आणि राज्यातील ईडीचे सरकार करत आहे. आज बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे झाले नाही, शेतकऱ्यांना मदत केली नाही, बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला, या सगळ्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी काँग्रेसच्या भूमिकेला दाबण्याचा कुमशही चालली आहे. त्या विरोधात आमची भूमिका आहे, असे नाना पटोले म्हणाले. हे जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्रातलं मोदीचं आणि राज्यातलं ईडीचं सरकार करते आहे. आज बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, साधे पंचनामे शेतकऱ्यांच्या शेतीचे झाले नाहीत, शेतकऱ्यांना मदत केली नाही, बेरोजगारींचा प्रश्न निर्माण झाला, या सगळ्या प्रश्नावर आवाज उचलण्यासाठी काँग्रेसच्या भूमिकेला दाबण्याचा जो हुकुमशाही जी चाललेली आहे, त्या हुकुमशाहीच्या विरोधात आमची भूमिका आहे. आपण पाहिलं तर आम्ही विधानभवनातून बाहेर निघतोय, अजूनही आम्ही कुठल्या आंदोलनाच्या प्रवृत्तीत नाही. पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे ईडी सरकार जे आहे, ते ईडी सरकार ज्या पद्धतीनं हुकुमशाही करते आहे, हे आपण सगळे राज्य बघते आहे, देश बघते आहे, आणि हे आम्ही खपवून घेणार नाही. जनतेच्या प्रश्नामध्ये एक इंच सुद्धा आम्ही मागे येणार नाही. जनतेचे प्रश्न आम्ही लढणार आणि या देशातल्या जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळवून देणं हीच भूमिका काँग्रेसची आहे आणि ती लढत राहू. पोलीस ईडीच्या सरकारमध्ये दबाव आहे आणि केंद्राच्याही नरेंद्र मोदीच्या सरकारच्या दबावामध्ये आहेत. राज्यपालांचाही, राज्यपालापर्यंत आम्ही जाऊ नये. जसं लोकसभेमध्ये प्रधानमंत्री सांगतात की शेतकरी हक्कासाठी जेव्हा लढतात, तीन काळ्या कायद्याच्या विरोधात लढतात, त्याला आंदोलनचे बी म्हणतात, त्याला आतंकवादी म्हणतात, त्याला नक्षलवादी म्हणतात. आणि आज जनतेचे जे बेहाल केंद्राच्या आणि राज्याच्या ईडी सरकारमुळे झालं, त्याचा आवाज उचलायला आम्ही जातो. ते पोलीस आडवे होतात आहेत. मी यांना, आमची विनंती आहे या पोलिसांनाहीसुद्धा, तुम्ही जनतेचे नोकर आहात, या ईडी सरकारचे नाही. जनतेच्या घामाच्या पैशानं तुम्ही पगार घेता, जनतेसाठी तुम्ही पण आमच्यासोबत या, असं आमचं यांनाही सुद्धा आव्हान आहे.